काहीतरी मार्ग काढला पाहिजे. असं नुसतं ग बसून चालणार नाही. तो कोण आहे, कधी काय करेल, काय सांगता येणार नाही. मामा लईच अवघड होऊन बसले राव. मामा मला वाटतं उद्या परत जाऊन आपण असाच सापळा रचला पाहिजे. ह्याला तर नुसतं सारखं तिच्याबरोबर बसायला पाहिजे. ए मी सूर्यासाठी बोलतोय, मला काय हौस आले बघ तिच्याबरोबर बसायची. चालते उद्या मी बसतो. ए तिला तर माझी सवय झाली. अरे गा बसावायच, हि तर मॅटर काय तुमचं चाललंय काय. एवढ्या वाईट परिस्थितीत पण तुम्हाला असं सुचतंय. एक निस्तुरू द्या की मग तुमचं बघू, पुढे काय करता येईल त्याचा विचार करा. मला असं वाटतंय पैशाचं जुगाड केलं पाहिजे. चला आपापल्या खिशातले पैसे काढा. चला चला माझ्याकडे 35 आहेत, घ्या माझं 20 रुपये. थोबार फोडीन, ते काय 5-50 रुपयाचं काम आहे का? 5 लाख रुपये 5 लाख रुपये. मला वाटतंय कुठल्या तरी बँकेत दरोडा टाकला पाहिजे. आता कुठल्या टाकावा, तुझ्या वेळ टाकीन. सूर्जा तू ठरवू काय ती. आता आम्हाला तर काय सुचून झालंय. मला तर वाटतं आपण पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे, कारण त्यांनी केलं ना ते आमच्या भल्यासाठीच केले. आणि त्यांना माहीत असणार इथं येणाऱ्या माणसांवर काय काय होतं ते. म्हणून तर आम्हास हाकललं त्यांनी. आणि माझा फोन नंबर घेऊन पण त्यांनी परत कधीच त्रास दिला नाही. त्यांना भेटूनच बघू. चालते चल 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 तू म्हणतो तसंच करू. कसं आहे, हो गुन्हा सायबरमध्ये येतो. त्यानं तुला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून काय केलं आहे का? नाही ना, मेसेंजरवर व्हिडिओ पाठवला आहे. पण सायबरवाले आपल्याला दाद देताल का? आहेत, तिथलं एक इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचं आहेत, त्यांना जाऊन भेटा. कसं आहे, त्यांनी माहिती काढली का नाही तरच पुढची कारवाई होऊ शकते. त्यांच्याकडनं सगळं येऊन द्या आणि तुम्ही केस करा. थँक्यू साहेब. अहो लई टेन्शन आलेलं, डोक्याला ताप झाला होता बघा नुसता. यासाठी महाराष्ट्र पोलीस आहेत. हवालदार दिसला की पैसे मागणार असं तुम्हाला का वाटतं कुणास ठाऊक. नाही म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये पण काही माणसं आहेत लाच घेणारी, पण सगळीच अशी नसतात ना. आम्हाला बी बायका पुरं आहेत आणि म्हणून तुमची काळजी वाटते. जी घडून आहे ती घडलं की निस्तारणार कसं. आणि हे मग असं आपल्या हातात काही राहत नाही, त्यामुळं आम्हाला अधिकाराचा वापर करून जरा वाकड्यात शिरून तुम्हाला लगाम घालावा लागतो. ज्यावेळेस आम्ही तुमच्यावर काठी उगारतो ना, त्यावेळेस आम्ही नुसतं पोलीस नसतो, तुमचं पालक असतो. पण ही ध्यानात न घेता तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवता राव. चुकलं साहेब, खरंच माफ करा. आता माफी मागून काय बदलणार आहे का? नाही ना. आम्हाला ऊत आलाय नुसता सगळीकडे, पण जबाबदारी कोणाला घ्यायला नको. हे असलं कसलं प्रेम करता आम्हाला काहीच कळत नाही. हे बघा, ह्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळा प्रयत्न करू, पण हे असं घडूच नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ह्याचा जरा विचार करा. सुधारलं का? चला बरोबर. ते म्हणत होते ना ते एकदम बरोबर आहे बरं का. पोलीस म्हणलं की आपण फक्त त्यांना भेटतो, पण ह्यांच्यासारखी माणसं पण आहेत. होय, फक्त तो पोरगा जो कोण आहे ना तो यासने गावला पाहिजे. आपण एवढे सहजासहजी गावला असं वाटत नाही. तो जो कोणी असेल ना तो लईच हुशार आहे. नुसता व्हिडिओ काढून तो शांत नाही बसला. त्या दिवशी माझा पाठलाग करून माझं गाव आणि नाव माहीत करून घेतलं असणार, नाहीतर त्यानं मला शोधलं कसं असतं मेसेज करायला.
जाऊ दे, तू काळजी करू नकोस, साहेब आहेत आपल्या बरोबर. हॅलो हॅलो, हा सूरज बोलतोय. सूरज, एवढ्या रात्री फोन का केलायस? हो साहेब, त्याचा मेसेज आलाय, कंप्लेंट मागे घे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करीन. त्याला कसं कळलं तू कंप्लेंट केली असती? म्हणजे तो तुझ्या पळतीवर असणार, नाहीतर तुझ्या जवळच्या कोणाचं तरी हे काम आहे. जवळचं कोणन का करेल असं? तुझ्या मित्रापैकी कोणी? नाही साहेब, तिथे गाश नाहीत करणार. अहो, एक वेळ माझ्यासाठी जीव देतील पण माझ्या जीवावर रोटणार नाहीत. अशी विश्वासातली माणसंच विश्वासघात करतात, अशी लई उदाहरणं बघितलेत आम्ही. नाही हो साहेब, एक वेळ तुम्ही माझ्यावर डाऊट घ्या, तिथे का अशी नाहीत. साधे तू. बरं, मी माझं नेटवर्क कामाला लावतो, मला ज्यांच्या ज्यांच्यावर डाऊट आहे त्यांना उचलतो. काहीतरी हाताला लागेलच की. आणि तू लई टेन्शन घेऊ नको, झोप आता. हो साहेब. हॅलो, हां कुठं आहे? देवळात झोपलाय ना? नाही नाही, काय झालं नाही. अरे इथं झोप लागा ना. हो, राव कर्माना तुमच्याशिवाय. आलोच. शिकरे, शिंदे सर, आपल्या लिस्टमधली सगळी पोरं उचला. मागं एक जण हिथंच गावला होता आपल्याला, आणि ते सावंत तर म्हणत होते ब्लॅकमेलचे केसेस लई वाढल्यात. त्या सगळ्यांचं लोकेशन ह्याच गावच्या आसपास आहे. सर, मला काय वाटतं माहिती का, हे आजकाल पोरांना कामधंदे नाहीत ना, त्यामुळं हे असले उद्योग सुचतात. नाही शिंदे, पैशाची हाव आहे. जगायला किती पैसे लागतो हा? आणि झटपट पैसा कमवायचा म्हणून ही पोरं ह्या नादाला लागतात. आणि त्यात ती इंटरनेट आयतं बदनामीचं हत्यार आहे यांना. खरं आहे सर. अहो, पण त्या सूर्यासारख्यानं कळलं पाहिजे ना की आपण कुठं काय करायचं. आपणच जर काय केलं ना तर काय होतंय मग? हुशार आहे की तुम्ही शिकरे? आता हीच हुशारी पोरांना पकडून आण नाही दाखवा. जा, घेऊन या सगळ्यांना. शिंदे, माझ्याबरोबर चला. चल. चुळबुळ काय चालली? हलायचं नाही अजिबात इथं. बसवा यांना इथं, बसवा शिकरे, इथं बसवा. खरं खरं सांगायचं, ईडीए काढून ब्लॅकमेल कोण कोण करतं सांगा की? सांगा की पण नाही करत साहेब. आम्ही नाही साहेब. आम्ही करतो? नाही साहेब, आम्ही करत. शिकरे, नाही साहेब, ही अशी बोलायची नाहीत. सगळ्यांना गाडीत घाला, बरोबर पोलीस स्टेशनला पोहोचायचं. बोलतो सांगतो साहेब, सांगतो. माहिती मला, सांगतो. सांगतो कोण करत असं ते. तुला आतापर्यंत काय तोंडात घालून बसला होता का? सांगतो की साहेब, सांगतो की. सांग लवकर, यांना सोडा रे. कोण करत? ते विशाल नावाचं पोरगा एक साहेब, दानावडेवाडीचं. ती ह्या डोंगराव गाव आहे त्याचं. बर, ते करतो साहेब, नवीनच चालू केलं त्याने. एवढा उशीर सांगायला लागतो? सांगितलं की आता. चल चल पळ. विशाल तिकडे, विशाल चला.
एकट्याला झोप लागण झाली एक खाली अगं काय नाही करत शपथ शपथ काय नाही करत काय गरज नाही येळ का बघा की व्हायच अग काय गरज नाही म्हणजे इच्छेल का येळ का असते बाई तुम्हाला दुसरं काय सुचत नाही ग लग्न पोरगी या एकाच गोष्टीसाठी असतं का आयुष्यभर तुम्ही बी तसलंच आणि तुमचा तो नालायक दोस्त बी तसलंच तू कोणाबद्दल बोलतेस सूरज आणि कोण त्या व्हिडिओचं कळलं होतं ना राग मनात होताच पर जवळपासनं कळलंय ना पैज लावलेली सईला पटवायला असं वाटतंय मुस्काळ फोडावं जाऊन त्याच अगं पण याच्यात त्याची काही चूक आहे खरंच खरंच तुम्हाला वाटतं त्यात त्याची काही चूक नाही खरंच नाही म्हणजे मला एवढं कळत नाही ना त्यातलं म्हणून आता सांगायचंच चूक कुणाची नाहीतर तुमची आणि माझी भांडणं होते ना सांगा लवकर तशी दोघांची पण चूक आहे मग काय चूक आहे तिची डोळा झाकून तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला तो सांगाल तसं वागत गेली ही का घरच्यांना समजावून लग्न करते ही का त्या नैनीभर सुरतचं सगळं समजून मी लग्नाला तयार झाली ती काय चूक आहे तिची तसं नव तिनं तरी कशाला जायचं ना मग तिथं नाही मानायचं होतं की ती नाहीच म्हणले असेल पण तुम्हासने नाही म्हणलेलं कळतं का जे पाहिजे ते मिळवताच की मग समोरच्याची इच्छा असो अगर नसो है की नाही अग ते ना आईला नातू पाहिजे होता म्हणून त्या म्हणाल्या नातू पाहिजे की लागले लगेच तयारीला तुम्हासनी काय जातंय तुम्हासनी काय जबाबदारी असते तेव्हा नऊ महिने पोटात वाढून आयुष्यभर हाताच्या फोडावर नि जपावं लागतंय मी बी घेईन की मग जबाबदारी होय माझी राहू द्या पण त्या सूरजला म्हणा हिंमत असेल तर सईची घे जबाबदारी एवढं कशाला हिंमत असेल तर जाऊन सगळं सांग म्हणाव तिला बिचारी ह्याची स्वप्न बघत्या ह्याची लायकी तरी आहे का ते काय नाही मी सांगणार आहे तिला सगळं तोवर माझ्या जीवाची तगमग नाही कमी व्हायची गप बसायचं अजिबात बोलायचं नाही माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे शाळेत असल्यापासून लय पोरं मागं लागलेली कधीच कोणाकडे तोंड वर करून बी बघितलं नाही एकानं तर कॉलेजच्या बाहेर उभं राहून वर्षभर रोज एक पत्र लिहिलंय मला तेव्हा सगळ्या पोरी म्हणायच्या किती भाव खातीस ग कधी ना कधी तरी लग्न करायचंच आहे की एवढी चांगली चांगली पोरं मागं लागतात तुलाच किंमत नाही त्यांची या ॲटिट्यूड आहे असं वाटायचं माझ्यासकट सगळ्यांनाच पण कवे तवाच ठरवलेलं ग आपलं प्रेम असं कुणाला बी नाही द्यायचं म्हणजे त्याला एक माणूसच दिसला नाही कोणत
की आपला आई बाप ठराव त्याल ना त्याच्या बरस लग्न करायचं. आणि तुझ्या लग्नात हे भेटला तेव्हा बघून वाटलं की हेच ते पर्व आहे. आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी निर्णय घेतला होता गं. माझी निवड चुकली गं कवे. अशी खचू नको ग. पण मला सगळं माहिती असून मी तुला काय सांगत नाही म्हणून माझं मन मला नाही खात होत बघ. म्हणलं आज सगळं सांगूनच टाकावं. परिस्थिती बाहेर जायच्या स्वतःला सावास आहे. सूचना झाले किती कोटरडे असतात ग माणसं. ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो काय आयुष्यात पहिल्यांदा प्रेम झालं होत. म्हणलं की आता आपलं आयुष्य त्याच्या नावे करायचं. मग तो म्हणत गेला तसं वागले. तो म्हणाल ते केलं. म्हणलं आता काय हातच ठेवून वागायचं ना. स्वतःला उधळून द्यायचं त्याच्यावर. माणूस पारखून घेतात ना. त्यांचं काहीच चुकत नाही बघ. आता संपले सगळं. आयुष्यात तुझं तोंड दाखवू नको मला नाहीतर तुझा जीव घेईन मी. ह्याच्यासाठी मी पप्पांकडनं 5 लाख रुपये घेणार होते. त्यांना सगळं खरं सांगू. आता वाटतंय बरं झालं असलं काही केलं नाही. लायकी नाही गे जी.
सा।